नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. सुरुवात करूयात. रमेश थोरात आणि रामराजे निंबाळकरांनी शरद पवारांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांची मोदी बागेत बैठक झाल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. नांदेडच्या नायगाव मतदारसंघात काँग्रेसमधील गटबाजी उघड झालेली आहे. दिवंगत खासदारांच्या शोकसभा बॅनरवर माजी खासदार खतगावकर यांना स्थान नसल्यानं चर्चांना उधाण आलंय. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय येत्या 8 दिवसात होईल अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. आमचं सरकार आल्यावर महिलांच्या केसालाही धक्का लागणार नाही असं जयंत पाटील म्हणाले. जागावाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कोल्हापुरात चांगलीच जुंपली आहे. भाजपनं उत्तर मतदारसंघावर दावा केल्यानं शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी थेट दक्षिण मतदारसंघात मेळावा घेत महाडिक कुटुंबियांना आव्हान दिलंय. हा मतदारसंघ भाजपचा असून माजी आमदार अमल महाडिक इथून इच्छुक आहेत. सोलापूरच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार रमेश कदम निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. उद्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मुलाखतीला ते जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. उरण मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शेकापचे पनवेलचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. दरम्यान ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर भोईर यांच्या अडचणी वाटल्या. मुख्यमंत्र्यांचं कार्ट असं म्हणत उद्धव ठाकरेंनी श्रीकांत शिंदेवर निशाणा साधलाय. प्रचंड पैसे ओतले आणि हेराफेरी केली तरी 4 लाख मतं आपल्या उमेदवाराला मिळाली अशी टीका ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा एकनाथ शिंदेंनी चांगला समाचार घेतला. मुलाच्या नादी काय लागता, बापाला नडा असं थेट आव्हान मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिलं. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा कुठलाही पक्षप्रवेश सध्या अनिश्चित आहे. दरम्यान स्थानिक राजकारण वेगळं असतं अशी जोरगेवारांनी प्रतिक्रिया दिल्यानं सगळ्यांच्या भुया उंचावल्या. अमरावतीत आमदार बच्चू कडू यांना मोठा धक्का बसलाय. कारण प्रहारचे आमदार राजकुमार पटेल शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. 10 ऑक्टोबरला पक्षप्रवेश पार पडेल. जालना विधानसभा मतदारसंघासाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच रंगलेली आहे. शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांनी दावा ठोकल्यानंतर रावसाहेब दानवेंनी मेळावा घेत शक्तीप्रदर्शन केलं. आता एक मोठी बातमी. खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचं सर्वोच्च पद हे जयंत पाटील यांच्याकडे असेल असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि सांगली जिल्ह्याच्या त्या पदाचा खूप मोठा बॅकलॉग झालेला आहे. त्यामुळे तुम्ही जबाबदारी घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वोच्च पद जयंत पाटील यांनाच असेल असं सूचक विधान अमोल कोल्हेंनी केलंय. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता जयंत पाटील हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असं अप्रत्यक्षपणे कोल्हेंनी स्पष्ट केल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीचा अजून जागा वाटपाच्या 2 बैठका बाकी आहे. त्यामुळे मी काय म्हणत नाही, पण हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सांगली जिल्ह्याचा त्या पदाच्या बाबतीत लई मोठा बॅकलॉग झालेला आहे. सांगली जिल्ह्यातला महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार हा आमदार पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्ही भूमिका घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं सर्वोच्च पद जे असेल त्या आदरणीय जयंत पाटील साहेबांना. चांगल्या व्यक्तींचा सन्मान आणि वाईट व्यक्तींना शिक्षा करत नाही ती व्यवस्था म्हणजे सरकार असं परखड मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी नागपूरमधील एका कार्यक्रमात व्यक्त केलं. जळगावात लहुजी सेनेतर्फे अन्नत्याग उपोषण सुरू आहे. विविध मागण्यांसाठी 3 दिवसांपासून जीएस मैदानावर हे उपोषण सुरू आहे. बीड शहरातील मुख्य मोंढा रोडसाठी पालकमंत्री मुंडेंनी जिल्हा नियोजनमधून 4 कोटींचा निधी दिलाय. यावेळी या रस्त्याच्या कामाचं उद्घाटन माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आलं. शेवगाव पाथर्डी मतदारसंघांमध्ये मूलभूत प्रश्नांसाठी लोकांना संघर्ष करावा लागतोय. यापुढील काळामध्ये स्थानिक लोकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी संघर्ष करणार असल्याचं आश्वासन माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी दिलं. मातंग समाजाला अ ब क आणि ड नुसार वर्गीकरण करून आरक्षण द्यावं या मागणीसाठी लहुजी सेनेतर्फे अन्नत्याग आमरण उपोषण सुरू आहे. मागील 3 दिवसांपासून उपोषणाकडे सरकारनं दुर्लक्ष केल्यानं संताप व्यक्त होतोय. केंद्र शासनानं वफ विधेयक मंजूर केल्यास देशपातळीवर व्यापक जनआंदोलन उभारणार असा इशारा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सेक्रेटरी मोहम्मद उमरेन महेफूज रहमानी यांनी दिलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एचडीएफसी बँकेच्या ऑफिसनं शेतकऱ्यांसह 5 खातेधारकांना तब्बल 46,20,837 रुपयांना गंडा घातलेला आहे. मित्राकडून उधार घेतलेले पैसे परत करण्यासाठी त्यानं हे कृत्य केलं.
गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल भाजपमधील निलंबन रद्द करण्यात आलेलं आहे. 2019 निवडणुकीत बंडखोरी केल्यानं त्यांचं निलंबन रद्द करण्यात आलं होतं. त्यामुळे येत्या विधानसभेत अग्रवाल भाजपकडून लढण्याची शक्यता वर्तवली जाते. ठाकरे गटानं डोंबिवलीत पक्षाला धक्का दिलाय. आम आदमी पार्टीच्या ठाणे जिल्हा प्रवक्ता आणि महिला अध्यक्ष अक्षरा पटेल यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.